नमस्कार मी स्नेहल पाटोळे मी पुणे महानगरपालिकेच्या सोपानराव कटके विद्यालय बाणेर या शाळेत विज्ञान शिकविते मी आयसरच्या कृतीशील कार्यशाळेत सहभागी झाल्यापासून माझ्या वर्गात विज्ञान हा विषय कृतीच्या माध्यमातून शिकवायला सुरुवात केली माझा असा अनुभव आहे की विज्ञानाच्या संकल्पना कृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजतात मी विज्ञानाची संकल्पना समजावून देण्यासाठी माझ्या वर्गात ज्या ज्या कृती केल्या त्या आज तुमच्यासमोर मांडणार आहे मला अशी खात्री आहे की या संकल्पनांचा या कृतींचा तुमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल चला तर मग सुरुवात करूया आजचा पाठ आहे हवेचा दाब हवेचा दाब या संकल्पनेचा परिचय करून देण्यासाठी मी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की एक फुगा साधारणपणे किती वजन पेलू शकतो यानंतर मी विद्यार्थ्यांना अनुमान बांधायला लावला आणि विचारांना चालना दिली अनेक उत्तरानंतर मी विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रत्यक्ष कृती करून दाखवली आणि सांगितले की एक फुगा साधारणपणे पंचवीस किलो वजन पेलू शकतो हे उत्तर ऐकल्यावर विद्यार्थी आश्चर्यचकित झाले आणि मग मा यामागचं कारण त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता जाणवली मग हीच उत्सुकता मी ताणून ठेवून वर्गामध्ये पुढील कृती केली मग या कृतीसाठी लागणारं साहित्य होतं चार फुगे दोरा कार्डबोर्ड आणि लाकडी फळी प्रथम चार फुगे समान आकाराचे फुगवून एकमेकांना बांधून ही फुग्यांची रचना जमिनीवर व्यवस्थित ठेवून त्यावर एक कार्डबोर्ड आणि नंतर त्यावर लाकडी फळी ठेवा विद्यार्थ्यांच्याच मदतीने एका विद्यार्थ्याला त्यावर बसायला अथवा उभे राहायला लावा या कृतीतून विद्यार्थ्यांना खूप मजा येईल आणि वर्गात गोंधळही होईल मग या कृतीशी संदर्भात प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करा हवेचा दाब ही संकल्पना या कृतीतून स्पष्ट केल्यानंतर आता विद्यार्थ्यांना पुढील कृती करायला लावा विद्यार्थ्यांना एक रिकामी प्लास्टिकची बाटली घेऊन त्यामधील हवा ओढायला लावा तसेच पुन्हा बाटलीमध्ये हवा फुंकायला लावा बाटलीच्या आकाराचे निरीक्षण विद्यार्थ्यांना करायला लावा यानंतर विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण करायला लावा आणि त्यावर चर्चा करा हवेचा दाब दर्शवण्यासाठी पुढील कृती करण्यात विद्यार्थ्यांना नक्कीच मजा येईल यासाठी विद्यार्थ्यांचे गट करा आणि गटानुसार साहित्य द्या या कृतीसाठी लागणारे साहित्य आहे एक वळणारी स्ट्रॉ रिकामी बाटली एक फुगा आणि डिंक प्रथम एक बाटली घेऊन त्याला तोंडाजवळ एक छिद्र करा त्या छिद्रामध्ये वळणारी स्ट्रॉ टाकून डिंकाने हवा बंद करा आता बाटलीमध्ये पाणी भरून घ्या आणि बाटलीला एक फुगा मध्यम आकाराचा बसवा विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला लावा या कृतीनंतर विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांचे लक्ष मूळ मुद्द्यावर केंद्रित केले जसे की पाणी स्ट्रॉमधून कसे बाहेर आले त्याचे कारण काय हवेचा दाब या कृतीत कसा काम करतो एकच स्ट्रॉ लावण्याऐवजी चार स्ट्रॉ लावले असता काय होईल पाणी समान दाबाने बाहेर पडेल का विद्यार्थ्यांच्या विविध उत्तरावर सविस्तर चर्चा करून हवेचा दाब आणि वातावरणाचा दाब या संकल्पना स्पष्ट केल्या यानंतर पुढील कृती केली या कृतीसाठी लागणारं साहित्य होतं दोन समान लवचिकता असणारे फुगे दोन रबर बँड एक चिमटा आणि रबरी ट्यूब प्रथम एक फुगा फुगवून तो रबरी ट्यूबला रबर बँडच्या साह्याने लावा फुग्यातील हवा जाऊ नये म्हणून ट्यूबला चिमटा लावा आता दुसरा फुगा कमी आकाराचा फुगवून तो रबरी ट्यूबच्या दुसऱ्या बाजूला लावा यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की चिमटा काढल्यानंतर हवा कोणत्या फुग्यामधून कोणत्या फुग्यामध्ये जाईल विद्यार्थ्यांना अनुमान बांधायला लावून त्यावर चर्चा केली आणि प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला सांगितले विद्यार्थ्यांना हवेचे होणारे वहन तसेच उच्च दाब आणि निम्नदाब याची माहिती करून दिली हवेचे वहन नेहमी उच्च दाबाकडून निम्नदाबाकडे होते याची माहिती दिली सत्राच्या शेवटी काही प्रश्न विचारून उजळणी घेतली हवेला दाब असतो का ते कसे दैनंदिन जीवनातील हवेच्या दाबाची आणखी कोणती उदाहरणे तुम्हाला दिसतात पाऊस का पडतो वादळे का होतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काय होते या पाठातील कृतींना साधारणपणे पंधरा मिनिटे वेळ लागला असेल आणि लागणारं साहित्य हेही सहज उपलब्ध होणारं आहे या पाठातील कृती करत असताना मला खूप चांगला अनुभव आला जे विद्यार्थी कमी बोलत होते ते या पाठाशी समरस झाले अनुमान लावायला आणि स्पष्ट बोलायला शिकले या कृती करून दाखवत असताना मी जेवढी आनंदी होते तेवढाच आनंद मला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला संपूर्ण पाठाचे नियोजन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही पण या कृती वर्गामध्ये नक्की करून पहा तुम्ही पण असेच कृतीयुक्त पाठाचे नियोजन करा तुमची अध्यापन शैली अधिक प्रभावी करा आणि विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण करा तुमचे अनुभव नक्की कळवा धन्यवाद